बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना पक्ष हे नाव मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे गट आक्रमक झालाय. औरंगाबाद मधील औरंगपुरा या भागात उभारलेलं 5 मजली शिवसेना भवन देखील आता आमचंच असून आगामी काळात ताब्यात घेणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. यावरून औरंगाबादचं देखील राजकीय वातावरण तापलंय. शहरातील 5 मजली इमारत शिवसेना भवन नाहीच, शिवसेना भवन आम्ही नवीन उभारू आणि जे शिवसेना भवन म्हणून बिल्डिंग उभी आहे ती देखील लवकरच ताब्यात घेऊ अशी माहिती शिंदे गटानं दिली आहे. शिवाजी शिवाई ट्रस्टच्या नावाने एक बिल्डिंग औरंगपुरामध्ये उभी आहे. ती 1992 पासून महानगरपालिकेने लीजवर त्यांना दिलेली आहे. 1992 पासून 2016 पर्यंत त्याचं भाडंसुद्धा भरलेलं नाही. एवढी वाईट परिस्थिती या शिवसेनेच्या मागच्या शिवसेनेच्या नेत्याची होती. नक्कीच आम्ही शिवसेना भवन उभारणार आहोत आणि असा शिवसेना भवन की जिथं सर्वसामान्य माणसाकरिता सरकार उपलब्ध असेल असं शिवसेना भवन आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत. शिवाय पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये आलाय. ठाकरे गटाच्या वतीनं शिवसंपर्क आणि शाखा संपर्क अभियान हाती घेण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत ठाकरे गटाचे प्रमुख नेते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. नेत्यांच्या दौऱ्यानंतर उद्धव आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं कळतंय. या अभियानातून आता पक्ष संघटना मजबूत करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असेल. आपण पाहतोय शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना पक्ष ॲक्शन मोडमध्ये आलाय. शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होतीये. संध्याकाळी 7 वाजायच्या सुमारास मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार असल्याचं कळतंय. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी खासदार आमदार देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवर उद्याही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.